अध्यक्ष महोदय, विधानसभा विधेयक क्रमांक 47 महाराष्ट्र खनिज विकास निधी या विधेयकावर या ठिकाणी मी पाठिंबा देण्याकरता इथं उभा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी माननीय मंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करीन की या विधेयकाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं ज्या क्षेत्रामधलं उत्खनन होतंय की जे क्षेत्र बाधित होते आज त्या विभागाला खऱ्या अर्थ न्याय मिळणार आहे. अध्यक्ष महोदय, आज या समितीची स्थापना किंवा फाउंडेशनची स्थापना जी जिल्हा स्तरावर होणार आहे आणि त्या माध्यमातून पूर्वी जो प्रकार घडायचा, जे सगळे पैसे रॉयल्टीचे गोळा व्हायचे, राज्यात जायचे आणि तिथून कुठं जायचे याची कल्पना यायची नाही आणि त्या विभागातली लोक त्या विभागातल्या ग्रामपंचायती आमच्या भागाचा विकास कधी होणार असे प्रश्न विचारायचे. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शावडी तालुका असेल, राधानगरी असेल, आपलं बुधरगड असेल, ह्या संपूर्ण तालुक्यांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर बॉक्साईडचं उत्खनन होते आणि या बॉक्साईड उत्खननामध्ये या ठिकाणी त्या ठिकाणचे रस्ते, पाण्याचे उद्भव ते पूर्णपणे नष्ट होतात. आणि आपण जर तो अभ्यास केला की इथून मागचा आपण जर हिशेब काढला तर ज्या खाणीच्या माध्यमातून किंवा ज्या खाणीच्या परिसरामध्ये जास्त नुकसान झालेलं आहे त्या क्षेत्रामध्ये आज ताकद गेल्या 10-15 वर्षामध्ये एकही विकास काम ह्या खनिज विकासाच्या माध्यमातून झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्याला जी 8 निकष होता की खाणीच्या 25 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपण विकास कामं धरू शकतो, मला पहिली सूचना ही करायची आहे की पहिल्यांदा ही जी 25 किलोमीटरच्या रेडियसची आपली जी 8 आहे ही काढून टाकली पाहिजे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये किंवा फार तरी त्या खाणीच्या 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आपले विकास कामे घेता यावीत अशा प्रकारची आपण सुधारणा केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कारण आपल्याला माहिती आहे पूर्वीच्या काळात ज्या खाणीच्या ठिकाणी आपल्याला उत्खनन व्हायचं त्या ठिकाणचे रस्ते, पाणी याचा विचार केला जायचा नाही आणि पूर्णपणे ह्या संपूर्ण प्रक्रिया या मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये एजंट गेली व्हायची आणि त्या माध्यमातून कुठल्या तरी कंत्राटदार या ठिकाणी आपली कामं मंजूर करायची आणि कामं मंजूर करत असताना खाण राहिली एका बाजूला आणि कुठल्या तरी कोपऱ्यातलं त्या ठिकाणी तळ्यातला गाळ काढायचं काम येत घेतली जायची आणि या माध्यमातून आपल्या या निधीचा पूर्णपणे आभार व्हायचं किंवा याचा पूर्णपणे याला न्याय मिळत नव्हता अशी अवस्था होती. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मुद्दाम सूचना करीन की विधेयक चांगलं आहे पण या ठिकाणी ही समिती कशी असावी, त्यामध्ये सदस्य कोण असावेत यात मी फारसं बोलत नाही, पण जी कामं गरजेची आहेत किंबहुना या ठिकाणी ज्या खाणीच्या परिसरामध्ये जेवढा निधी गोळा होतो, रॉयल्टी गोळा होती, तो 100% निधी त्या खाणीच्या परिसरामध्येच खर्च करण्याची यामध्ये 8 लावून गेली पाहिजे, अन्यथा आपल्याला त्या भागाला न्याय देता येईल. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या समितीच्या माध्यमातून जे मगाशी काही सदस्य इथं बोलले की याला जे निकष असतात, रस्ते कुठले घ्यायचे, मग VR ODR हा सगळा जो प्रकार असतो, यापेक्षा देसाई साहेब आपल्या बिलावर चर्चा चालू आहे, आपल्या बिलावर चर्चा चालू आहे, यापेक्षा कुठला रस्ता करणं गरजेचं आहे किंवा त्या उत्खनाच्या माध्यमातून कुठला रस्ता खराब झालाय, कुठला रस्ता नष्ट झालेला आहे, कुठल्या पाण्याचा उद्भव नष्ट झालेला आहे याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्या माध्यमातून थोडस कायद्याने व्यवहार याची सांगड घातली पाहिजे आणि त्या माध्यमातून कामं केली गेली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी मंत्र्यांचं अभिनंदन करीन की इथून माग जो निधी जो शोध जो मिळण्यासाठी आपल्याला अनेक प्रतिनिधी मंत्र्यांच्या हेल्पाठी घालत होते आज तो संपूर्ण आपलं त्याचं वाटप आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे. जरी इथं होत असलं जिल्ह्यामध्ये तर त्यामध्ये कोणत्या प्रकारचं त्यामध्ये अपार होणे किंवा तेव्हा थोडंसं या ठिकाणी निकष करत असताना ते अतिशय चांगले आणि कडक असावेत. कडक एवढ्यासाठीच की तो निधी की या ठिकाणच्या आपल्या भागात आपलं नुकसान होतंय, जिथलं उत्खनन होतंय, यासाठीच तो वापरला गेला असायला पाहिजे, यासाठी त्यांनी अधिक पाऊल उचलली पाहिजेत. अध्यक्ष महोदय, मी या बिलाला पाठिंबा देतो आणि आम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत आणि ते प्रामुख्यानं जी 5 किलोमीटर जी RTC 8 आम्ही सूचना केलेली आहे याचा शासनाने विचार करायची आपली विनंती करून थांबतो. संग्राम थोपटे.